मित्र हो नमस्कार, जय हिंद। आज आपण माजी सैनिक संघटना जिल्हा अध्यक्ष आदरणीय बालाजीराव चुकुलवाड यांची आपण या ठिकाणी मुलाखत या येत्या विधानसभेच्या अनुषंगाने, जे लोहा कंधार व नांदेड जिल्ह्यात सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत अशी त्यांची ओळख आहे, आणि त्यांची मुलाखत या ठिकाणी पत्रकार संभाजी कांबळे हे सामाजिक व राजकीय प्रश्नांच्या माध्यमातून त्यांची मुलाखत घेत आहेत। तर चला आपण त्यांची मुलाखत ऐकूया। जय हिंद सर। जय हिंद सर। आम्ही लोहा कंधार विधानसभा मतदारसंघामध्ये माजी सैनिक संघटना पूर्ण ताकदीनिशी निवडणुका लढणार आहात का, त्याविषयी आपलं काय मत आहे? सर, खरं तर हे विधान मी आता पाठीमागेही बोललो, विधानसभा लढणं किंवा जिल्हा परिषद लढणं म्हणजे राजकारणात येणं हे आमचा उद्देशच नाही, उद्देश नव्हता आणि नाही पण आम्हाला आमचा जेवढा अथाट प्रयत्नानं आम्ही कंधारवासियांचा विकास करण्याचा प्रयत्न करत आहोत, तिथं फक्त आम्हाला लोकप्रतिनिधी आडवे येतात। आम्ही त्या तहसीलदारावर कितीही प्रेशर टाका हो, आम्ही एवढं गटोडं बांधून घेऊन जातो त्यांच्या समोर, एवढं ते कागद झिरू आहेत एखाद्या नेत्याचा फोन आला की आम्ही सर्व मग आम्ही कसं सर, इथला प्रशासन अधिकारी कर्तव्य दक्ष आहेत पण इथला लोकप्रतिनिधी काम करू देत नाहीत। आता एक मी थोडंसं साईडला जाऊन बोलायलो, आता मला काही लोकांनी काय म्हणले, बातम्या लागल्या की खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या विरोधात आम्ही उमेदवार देणार। काही लोक काय म्हणले, अरे तुम्ही एवढं मोठं मोठ्या बलाडे नेत्याला तुम्ही आज कसं बोललात, तुम्हाला उद्या कोणी मारल, तुमच्या अंगावर गाडी घालल, किंवा तुमचं काय दुश्मनी आहे, आम्हाला बरेच लोक म्हणले। पण मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगत आहे, आम्हाला खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची वैयक्तिक दुश्मनी नाही, आमचं कुठलं काही देणं घेणं, आमचं शेत जवळ नाही सर, आमचं घर जवळ नाही, त्यांनी बंगल्यावर राहतात, आम्ही योगा बघा इथं झोपड्यामध्ये राहतो, आमचं त्यांचं वैयक्तिक नाही। फक्त आमचं काय आलं, तसं तर आजपर्यंत प्रताप पाटील चिखलीकर यांनी कुठल्याही कार्यकर्त्याला 10 लाखाच्या 20 लाखाच्या वरी काम दिलं नाही किंवा गावात निधी टाकला नाही, माझ्या गावामध्ये 1 कोटी 30 लाख रुपये दिलेत। मला चीड का बसली साहेबांची, साहेब बोलतात ते करतात, एक आम्ही साहेबांना हातं जोडले जाऊन शहीद संभाजी कदमच्या मॅटरवर हातं जोडले, त्यांनी पाठीत सुरा खुपसला, महाराणा प्रताप चौक ते जाधव हॉस्पिटलच्या रोडसाठी आम्ही बोललो, आम्ही तहसीलदारचं नाव डायरेक्ट सांगलं की बोरगावकर साहेब अशा अशी बोलायलेत साहेब, चिखलीकर साहेबांना भेटा नाही तर रस्ता होत नाही। आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या समोर जाऊन आम्ही साहेबांना ऑफिसमध्ये अडवलो, साहेब तुम्ही ह्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये लक्ष घालू नका आणि हा रस्ता तुमच्यामुळे होत नाही तर नाही चुकलवार जी तुम्ही आज कसं म्हणलात, मी म्हणलो तहसीलदार आहेत साक्षाला, बोलवतो म्हणले नांदेडला, नांदेडला बोलवले, आम्हाला बोलले नाहीत, म्हणजे आमचं आणि साहेबाचं कुठलंच, आणि मी सर्व कार्यकर्त्यांना आणि जनतेला सांगू इच्छितो, आमचं आणि प्रताप पाटलांचं कुठलंच वैयक्तिक नाही, फक्त साहेबांचं, खासदार साहेबांनी जिथं जिथं विकास काम व्हायलेत तिथं तिथं हलकोशी पिन टाकलेत, ते हलकोशी पिन टाकली की ते आग भडकाली, आणि मग यांचं एक काय इथं की एखादं मॅटर असेल मग इथं लागला शिरेवाद, शिरेवाद लागला की यांनी काय करतात, हळूच एखादा माणूस घेतात, डायरेक्ट पिटिशन दाखल कर, गेलं कोर्टामध्ये। कंधारचा विकास हा कोर्टामध्ये न्यायालयामध्येच आहे, आणि या कंधारचे मन्याडचे वाघ पिपी आहेत, आम्ही शहराच्या जनतेच्या विकासाचा गळा दाबला, त्या लोकप्रतिनिधींना आम्ही निवडून जरी नाही आलो तरी त्यांना आम्ही पाडू जनतेत जाऊन, आणि आमचं कामच काय, आम्ही तुम्हाला म्हणणार नाही बालाजी चुकलवाड थांबला रे, आम्ही एवढे साधक आहात, आम्ही दुधान धुले इमानदार, आम्हाला मतदान करा, आम्ही म्हणणार नाही सर, आमचं फक्त काम काय, आम्ही राजकारणात येणार आणि राजकारणातच येऊन आम्ही आमच्या खांद्यावर आमची आम्हाला बंदूक घेणार आणि गोळ्या झाडणार, म्हणजे समजलं का सर, की आम्ही जर असा जर प्रचार केला तर उद्या तुम्ही काय म्हणता, बालाजी चुकलवाड कोणाची तरी सुपारी घेतली प्रताप पाटलाच्या विरोधात, शिंदेसाहेबांच्या विरोधात, शंकरांच्या विरोधात, म्हणून आम्ही काय, आम्ही स्वतःच फॉर्म भरणार, संघटना उमेदवार देणार, यांनी 70 वर्षात काय काय केलं, कोण्या कोण्या आमदारांनी, कोण्या कोण्या खासदारांनी तालुक्या साठी काय केलं हे आम्ही जनतेत जाऊन सांगणार। कंधार लोहा विधानसभा मतदार विकासाच्या अनुषंगानं आजपर्यंत जे काही निवडून गेलेत विधानसभेला आमदार, ते विकासाच्या अनुषंगाने निष्क्रिय ठरले आहेत का असं आपणास वाटते काय? 100% सर। लोकप्रतिनिधी हा जनतेतून निवडलेला असतो आणि लोकप्रतिनिधी का निवडून देतात, आज लोकप्रतिनिधी आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य किंवा गावचा सरपंच यांना का निवडून देतात, ही सिस्टम कशासाठी तयार झाली, की जनतेचा विकास व्हावा, गावोगावांचा विकास व्हावा, शैक्षणिक विकास व्हावा, हा त्याचा एक पाठीमागचा हेतू आहे, नाहीतर आपल्या डॉक्टर आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना बनवलेली आहे या घटनेमध्ये काय सांगितलेलं आहे, आणि आपल्या इथल्या लोकप्रतिनिधींना जे काम करण्यासाठी जे कर्तव्य आहे ते कर्तव्य बजावण्यासाठी जनतेतून निवडून देताला जो आमदार आहे खासदार आहे ज्या जनतेने निवडून दिलेला आहे त्यांनी आपल्या कर्तव्यावर गाढ झोप घेतलेली आहे, आणि त्या झोपीचं कारण आज प्रत्येक गावामध्ये बघा तुम्ही, कुठल्याही खेड्यापाड्यांना रस्ते नाहीत,
रस्ते नाहीत, लाईट नाही, तुम्ही शेतकरी आज मी आज माझं एक वैयक्तिक मॅटर म्हणजे मी आज 2-3 महिन्यापासून मी गावाकडे येऊन शेती करालो तर त्या लाईटची जे काही इजा आहे, जे झळ आहे, ते त्रास आहे ते मला आज समजाला आहे. तुम्ही काय दिलं जनतेला? तुम्ही निधी आणला हो कोट्यावधी, पण कुठं घातला? तुम्ही निधी कुठं आणला? शहरामध्ये 5 कोटी आणले, रस्त्यासाठी आणला, ते श्रेयवादामध्ये टक्केवारामध्ये वापस गेला. तुम्ही निधी कुठं आणला? PWDला 100 कोटी निधी दिला, तो रस्त्यावर आला, तुम्ही त्याची टक्केवारी घेतल्याशिवाय काम करू देत नाही. अहो एक उदाहरण आहे, आम्ही प्रूफशिवाय बोलत नाही. इथं आमच्या इथे एक उमरजला 40 लाखाचं एक बजेट पडलं आणि 40 लाखाचं बजेट पडल्याच्यानंतर मी त्या गुत्तेदाराला म्हणलं, अरे बापू, देवस्थानचा रस्ता आहे त्याच्यावर खड्डे भुजव ना. सर, तिथं सुद्धा त्या 40 लाखामध्ये टक्केवारी आली. त्या बिचाऱ्यानं टक्केवारीमुळे ते काम सोडून देऊ लागलं. मग आपल्या इथं लोकप्रतिनिधींनी जो निधी आणला तो त्यांच्या स्वार्थासाठी आणला, जनतेसाठी नाही. जनकोलवाड लोकप्रतिनिधींवर आरोप करत आहे. आज कंधार तालुक्यातले कुठले कामं दाखवा? तुम्ही कंप्लीट केले का? कंधार ते पानभोशी रोड अपूर्ण राहिला, निकष दर्जाचं काम. कंधार ते माणूसपुरी रोड अपूर्ण राहिला, निकष दर्जाचा राहिला. 50 नॅशनल हायवे काल एक जीव गेला तिथं. ते कशासाठी गेला? कोणामुळे गेला? लोकप्रतिनिधीमुळे गेला. तुम्ही कंधार ते लालवाडी ते वरचा एक देव आहे तिथला रस्ता बघा, निकष दर्जाचं काम झालं. कंधार ते घोडज रोड बघा, निकष दर्जाचं काम होऊ लागलं. माझी सैनिक संघटने आवाज उचलला. म्हणजे प्रत्येक ठिकाणी यांनी फक्त टक्केवारीसाठी हे निधी आणत आहेत. हे कोणाच्या घरचा आणत? आज जिल्हा परिषद शाळा उठल्या, ठीक आहे, सेंट्रलाइज विषय आहे, पण तुम्ही जिल्हा परिषद शाळेवर इथं एक BO पदसुद्धा नाही हो सर, पद आहे पण अधिकारी बसून नाही. मग तुम्ही आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये माझी सैनिक संघटना हे उमेदवार देणार की स्वतः तुम्हीच उभा टाकणार चुकलवाड साहेब? सर, माझी सैनिक संघटना ही कंधार तालुक्यापुरती किंवा नांदेड जिल्ह्यापुरती नाही, हे देशभर पूर्ण व्यापलेली आहे माझी सैनिक संघटना. मग आमच्यामध्ये आमचे आदरणीय माझी सैन्यामध्ये ब्रिगेडियर रँकवरून रिटायर्ड होऊन आलेले आहेत. 2 वेळेस आमदार आहेत, 1 वेळेस खासदार आहेत, 1 वेळेस आमदार आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चालतो. कालच बीडला मीटिंग झाली आमच्या सैनिकांची आणि आम्ही भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी जवान जय जवान जय किसान, जवानासोबत किसानाचे प्रश्न सोडण्यासाठी कंधार तालुक्यातच नसून तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये घराणेशाहीला मिटवण्यासाठी जिथं जिथं ज्या ज्या तालुक्यामध्ये या घराणेशाहीची झुंड निर्माण झालेली आहे, ज्या ज्या तालुक्यामध्ये या घराणेशाहीनं आपल्या परिवारासाठी, आपल्या टक्केवारीसाठी, आपल्या स्वार्थासाठी तालुक्याचा गळा दाबलेला आहे, त्या त्या ठिकाणी माझी सैनिक संघटना महाराष्ट्रभर उमेदवार देणार आहेत. आणि ही चर्चा हे आमची फायनल ज्यावेळेस मीटिंग होईल मुंबईला, तुम्ही असंही समजू नका की फक्त माझी सैनिक संघटना कंधारमध्येच आहे, आमचे पण लेवलवर आहेत, हाय लेवलला हे सिस्टम चालू आहे. ज्यावेळेस आमची मुंबईला आमच्या वरिष्ठांसोबत बैठक होईल, फायनल बैठक, आणि तिथून आमची यादी निघणार आहे. धन्यवाद.